बीड मध्ये आज मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या शांततेचा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सध्या आहे बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये जर पाहिलं गेलं तर आता थोड्याच वेळामध्ये मनोज जारंगे पाटील या ठिकाणी येतील आणि अभिवादन करतील आणि खऱ्या अर्थानं जाऊ द्या खऱ्या अर्थानं जे आहे इथून जे आहे ते रॅलीला सुरुवात होणार आहे. आणि या ठिकाणाहून जर परिसर बघितलं तर साधारणतः 2 ते 2.25 किलोमीटरचं हे अंतर आपल्याला पाहायला मिळते. आता रस्त्याला आपण लागलेलो आहे हा सुभाष रोड आहे, जाऊ द्या सुभाष रोड परिसर आहे. आणि हा जर परिसर जर बघितला तर एरवी जर पाहिलं तर मुख्य वर्दळ या परिसरात राहायची, मुख्य बाजारपेठ जो आहे तो या परिसरामध्ये आहे. आणि अशा बाजूनं जे झेंडे आहेत जे पताके आहेत ते लावण्यात आलेले आहेत. पुढचा जो भाग आहे तो आहे माळवीस्ता आणि इथून खऱ्या अर्थानं शहर जे आहे ते सुरुवात होते. शहराच्या सुरुवातीलाच मनोज जारंगे पाटील यांचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. मनोज जारंगे पाटील यांचे स्वागत करणारे मोठे मोठे जे फ्लेक्स आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. लाखोंची जी संख्या आहे ते या ठिकाणी जमणार आहे आणि याच परिसरातून जी आहे शांतता रॅली ती पुढे निघणार आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. दोन्ही साइडचे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे नगरपालिके प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे ते स्वच्छ करण्यात आलेले आहेत. नाली सफाई करण्यात आलेली आहे. कुठलीही रहदारी होऊ नये यासाठी पोलिसांनी कालपासून तिथले जे वाहनं आहेत ते देखील काढलेले आहेत. आणि हा जो पुढचा जो परिसर जर पाहिला तर हा परिसर आहे माळीवेस चौकातला. सगळ्यात जास्त वर्दळ असणारा हा शहरातला मुख्य जो आहे तो चौक आहे आणि या चौक परिसरातून मनोज जारंगे पाटील यांची जी शांतता रॅली आहे या ठिकाणाहून निघणार आहे. आणि हा जर पुढचा जर भाग बघितला तर इथून खऱ्या अर्थानं बीड पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनचा जो परिसर आहे तो आपल्याला इथून सुरुवात होते. आणि या ठिकाणाहून खऱ्या अर्थानं गर्दी जी आहे ती मोठी जमणार आहे कारण रस्ता जो आहे तो मोठा आहे. आतापर्यंत रस्ता पाहिला तो लहान होता, आता हा मोठा रस्ता आहे त्यामुळे साहजिकच आहे गर्दी इथून जी आहे ती तुडुंब आपल्याला भरताना पाहायला मिळणार आहे. जागोजागी जे आहे फ्लॅक्स जे आहेत बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. मनोज जारंगे पाटलांच्या स्वागताची जी तयारी जी आहे ते मोठ्या पद्धतीनं मोठ्या डामडोलानं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा सुभाष रोडचा परिसर आहे. सुभाष रोड परिसरात देखील जे मराठा समन्वयक आहेत त्यांनी मनोज जारंगे पाटील यांचे जे बॅनर्स आहेत स्वागताचे जे बॅनर्स आहेत कटआउट्स आहेत फ्लेक्स आहेत ते लावण्यात आले आहेत. आणि जवळपास आता आम्ही 1 किलोमीटरचा अंतर जो आहे आम्ही तो क्रॉस केलेला आहे. आणि हा शहर पोलीस स्टेशनचा एरिया आहे. सकाळपासून जे दुकानं आहेत ते व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेले आहेत. कुठलेही अनुचित प्रकार घडू नये किंवा ज्यावेळेस रॅली निघेल त्यावेळेस तारंबळ उडू नये यासाठी व्यापाऱ्यांनी देखील स्वयंस्फूर्तीनं जे आहे ते दुकानं बंद करण्यात आलेली आहेत. बीड शहरातल्या सगळ्याच शाळा जे महाविद्यालय आहेत ते देखील बंद करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनानं तसा आदेश देखील काढलेला आहे. आता हा जो पुढचा जर परिसर बघितला तर हा सुभाष रोडचा परिसर आहे. कपड्याचा मार्केट म्हणून या परिसराला आपण जाणतो. आणि याच परिसरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे. आणि या पुतळ्यापासून जर पाहिलं गेलं तर राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर हा महामार्ग लागतो. आणि इथून डाव्या हातानं गेल्यानंतर काही अवघ्या 300 ते 350 मीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज चौक जे आहे ते लागणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेली रॅली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामध्ये येऊन त्यांना अभिवादन करून आता बसस्थानकाच्या दिशेने निघते. आणि हा जो परिसर जर बघितला तर हा बसस्थानकाचा हा परिसर आहे. राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर हा महामार्ग आहे. मात्र सध्या बीडमध्ये बायपास आहे त्यामुळे या शहरात या रस्त्याची जी आहे शहरातून मोठी जी वर्दळ आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हा जो आहे तो बसस्थानकाचा परिसर आहे. इथून खऱ्या अर्थानं जी रॅली जी आहे ते पुढे आपल्याला कूच करताना आपल्याला दिसणार आहे. रॅलीच्या बाजूलाच दुतर्फा जर बघितलं तर अशा पद्धतीचे मोठे मोठे जे बॅनर्स आहेत ह्या ठिकाणी लावले आहेत. आणि हा बसस्थानकाचा परिसर आहे. बसस्थानक पण काही वेळानंतर बंद ठेवण्याचा जो निर्णय आहे तो प्रशासनानं घेतलेला आहे. आणि पुढचा जर भाग बघितलं तर इथून या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर आता मनोज जारंगे पाटलांचा जो रॅली आहे त्या ठिकाणी तर सांगता होईल. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. आणि चौकाच्या एकदम समोर एक व्हॅन उभी केलेली आहे. त्या व्हॅनवरती मनोज जारंगे पाटील जे आहेत ते करतात मनोज जारंगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी संवाद साधणार आहेत. आणि हा जो परिसर आहे आता शिवाजी महाराज चौकाचा हा परिसर आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. आणि या परिसरामध्ये जी सांगता रॅली आहे या ठिकाणी ही होणार आहे.
जर बघितलं तर पिवळे पताके, पिवळे झेंडे अशा पद्धतीनं जे सगळं जे आहे ते मोठ्या पद्धतीनं डामडोल इथं करण्यात आलेलं आहे. आता होम पिच आहे, होम पिचवर मनोज जारंगे पाटील नेमकं काय बोलतील, काय भूमिका घेतील, एकीकडे जर पाहिलं गेलं तर अद्याप ही या सभेला परवानगी मिळाली नाही, तर दुसरीकडे रॅलीला मात्र पोलिसांनी जी आहे ती परवानगी या ठिकाणी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतंय. आणि हा जो चौक आहे, हा चौक जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. आणि या चौकामध्ये जी सांगता जी रॅली आहे ती रॅली जी आहे या ठिकाणी होणार आहे. आणि मोठ्या वेगळ्या पद्धतीनं जर बघितलं तर भगवे पताके आहेत, बाजूला बॅनर आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे अक्षरशः वेगळ्या पद्धतीनं जे आहे ते आता सजवण्यात आलेलं आहे, नटवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं जे सी बी जे आहेत ज्या ठिकाणी जिथं अडचण आहे त्या ठिकाणी हे करताना पाहते. आणि हा जो बाजूचा जर परिसर जर पाहिला तर हा पेट्रोल पंप आहे, बाजूला हॉटेल आहे, आणि या ठिकाणाहून जी जी गर्दी आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत मनोज जरांगे पाटील नेमकं आजच्या सभेमध्ये काय बोलतील, मनोज जरांगे पाटलांचा बीड जिल्हा हा होम पिच आहे, काय निर्णय घेतील, सरकारला काय इशारा देतील, हे मात्र त्यांच्या भाषणानंतर समजणार आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.